कामगार विरोधी आज संबंधापेक्षा मी सगळ्यांशी संपर्क केला
दोन तीन बंदूची आता रेड तर आज त्यांचा पूर्ण जे कार्यक्रम होता एक बूट जर बांधली फक्त विनंती एवढीच आहे की या आता जे आपलं जे काही चर्चा होईल सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये प्राधान्यानं कर्मचारी हे असलंच पाहिजे वैयक्तिक आपल्याशी म्हणजे मागे काय झालं की दोन दोन तासाची भाषण झाली ती दोन दोन तासाची भाषण अपेक्षित नाही आता अपेक्षित काय आहे की आता यापुढे करायचं काय आपल्याला दिवाळी पूर्वी करायचंय काय आणि माझं मत मी तुमच्या ते लागणार नाही परंतु आता मला प्रस्तावच करायला सांगितलं परंतु मला काही डबल बोलणं करण्यापेक्षा माझ्या इंडियनचं साधारण मत काय आहे ते तुम्ही मान्यच करावं असं माझं मत नाही परंतु माझ्या इंडियनचं साधारण मत काय आहे की काय केलं पाहिजे असं माझं मत जे आहे ते माझ्या इंडियनचं मी मांडेल त्याच्यावरती तुम्ही मान्य करावं असं माझं मत नाही तर त्या अनुषंगानं विषय पत्रिका ठरवण्यापेक्षा त्या विषयावरती आपल्याला बोलणं आवश्यक आहे की आता महाराष्ट्रामध्ये 25 सरकारे आपल्याला सोडून गेले आत्महत्येमुळे अशी परिस्थिती कधीच आली नाही आपल्या भारतात 77 वर्षामध्ये ना की आपल्याला पगारासाठी भांडावं लागते पगारासाठी आता कोरोनामुळे आधी जगावरती परिस्थिती आली सगळ्यात वरती पण इतर ठिकाणी अशी परिस्थिती नाहीये की लोकांनी मानसिकता खराब होऊन किंवा त्या विवंचनेतून आर्थिक विवंचनेतून लोकांनी आत्महत्या नाही केली आता ह्या आत्महत्या का घडतात कसं घडतात किंवा काही आम्ही मोठ्या लोकांशी बोललो काही सायकोलॉजिस्ट लोक आपल्यात आहे जे काउन्सिलिंग वगैरे करतात ते म्हणतात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशाच झाल्या या गावात त्यांनी केलेला सुटला विचार मी पण सुटून जाईल म्हणून मागचा पुढचा विचार नाही झाला पण त्याच्या मागच्या लोकांचं काय आपल्याला माहिती ना जेव्हा एखादी पांढऱ्या कपाळाची विधवा भगिनी आपली एसटी मध्ये अंगावर येते ना त्या भगिनीवरती किती हाल होतात त्याच्या मुलाचे किती हाल होतात या विषयावरती म्हणजे आपण सगळेच विषयानं मनाने आहोत तेव्हा माझ्या मी फार वेळ त्या प्रस्तावनेमध्ये घेणार नाही मला अपेक्षित काय आहे मला अपेक्षित हेच आहे की आपण दिवाळीच्या पूर्वी ज्या काही गोष्टी आपल्या आर्थिक ज्या ध्येय आहेत करारामुळे ध्येय आहेत जे प्रशासनाने लिहून दिलेले आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळणं आवश्यक आहे कारण करारामध्ये तरतुदीनुसार आपल्याला 2-3% फरक मिळणं आवश्यक आहे आणि 28% महागाई भत्ता तो महागाई भत्ता आपल्याला मिळाला पाहिजे आपल्याला प्रशासनाने लिहून दिलेला आहे की दरवाढे भत्ता 7-14-21 वरून 8-16-24% राज्य सरकारला ज्या तारखेला लागू होईल त्या तारखेपासून दरवाढे भत्ता तुम्हाला दिला जाईल प्रशासनाने लिहून दिलेला आपल्याला जेव्हा हे एकतर्फी वेतनवाढीची घोषणा झाली त्या परिपत्रकात परिपत्रक जे काढण्यात येतं त्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे वेतनवाढीचा दर 2-3% राज्य सरकारला 7 वेतन लागू होईल त्या तारखेपासून विथ बॅक इफेक्ट हेही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे म्हणजे ह्या 4-5 गोष्टी तर आपल्याला आहेत काय गोष्टी आहेत एकदा आपला रेग्युलर पगार असणं आवश्यक आहे दुसरं बाब आपल्याला महागाई भत्ता आपल्याला 28% असं मिळणं आवश्यक आहे आपल्याला दरवाढे भत्ता 8-16-24% मिळणं आवश्यक आहे आणि आपल्याला वेतनवाढीचा दर 1% झाला पाहिजे कारण धोका असा आहे की या जून पासून आपल्याला एकतर्फी वेतनवाढीचे हप्ते सगळे संपून जातात म्हणजे 2-3 हजारापासून ते 7-8 हजारापर्यंत लोकांचं पगार कमी होणार आहे आणि जर बँकेला स्वतःची लाळा झाला तर पुढची परिस्थिती अशी येणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये या 4 बाबी आहेत त्या 4 बाबी दिवाळीपूर्वीच आपल्याला मिळाव्यात अशी अपेक्षा आहे ज्या ज्या परिस्थिती सगळ्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करतायत जे तो आपल्या नेत्यांना भेटतो राजकीय लोकांना भेटतायत सेनेवाले सेनेच्या पुढाऱ्यांना भेटतायत आम्ही परिणामांना भेटतो पवार साहेबांना भेटतो किंवा मुकेश भेटतायत राज्यमंत्र्यांना भेटतायत किंवा बऱ्याच ठिकाणी आपण सगळ्याच प्रयत्न करत असलो तरी अजून कर्मचाऱ्यांच्या हातात मात्र काही येत नाही आणि ह्या सगळ्या गंभीर परिणामांमुळे काय होते की तो सुटला ना मी सुद्धा सुटेल तो सुटला ना मी सुद्धा सुटेल आणि म्हणून मी साखळी लागली एक तर पहिलं माणूस मराठी तरी गरज नाही म्हणजे फार गरज आहे पण एकाने केली ना आता तो सुटला ना मी पण सुटेल या मानसिकतेमध्ये लोक असताना आपल्याला हातोहात दूर बसणं शक्य नाही आणि म्हणून दिवाळीच्या पूर्वी त्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपल्याकडून ठोस कारवाई या कृती समितीकडून व्हावी अशी माझी अपेक्षा आहे दुसरी बाब अशी आहे की आता एसटीचा सलग कोटा कुणामुळे झाला त्याच्या तुम्हाला चर्चाच नाही करायची पण जो सलग कोटा जो होत 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 गेला किंवा वाढ विस्तार रोखला गेला एसटीचा म्हणजे एक तुम्हाला छोटंच उदाहरण सांगू का की जेव्हा 8-8.5 कोटी जनता होती ना महाराष्ट्राची तेव्हाही एसटीच्या गाड्या होत्या 14-15 हजाराच्या दरम्यान आता आपण 13.5 कोटीच्या दरम्यान आहोत तरी सुद्धा आपण किती 16 हजार अशाच दरम्यान गाड्या मग हा वाढ विस्तार का रोखला गेला कोणी रोखला गेला ह्याच्यावर मला राजकीय मत अजिबात मला मांडायचं नाही कोणा ठिकाणी कमी करायचं परंतु हा एसटीचा वाढ विस्तार रोखला दुसऱ्या बाजूने मात्र प्रायव्हेट बसेस 1,29,000 आलेल्या आहेत त्यांच्याकडे फुल भरून चालत आपल्या गाड्या मोकळ्या आपल्या गाड्या वेळेवरती स्क्रॅप केल्या गेल्या नाही त्यामुळे गाड्या डबड्या झाल्यात आपल्याला नवीन चॅसिस नाहीये दालपरीची आवश्यकता आहे आता शाळा सुरू होता निर्णय घेतल्यानंतर ते शाळेचं म्हणजे आपण कसं उचलणार आहे आम्हाला माहिती नाही दिवाळीमध्ये काय होणार म्हणजे ते एसटीच्या प्रश्नावरती मला बोलायचं नाही पण आज दैनंदिन काम करताना म्हणजे त्या मशीनची काय अवस्था रोल 15 रुपयाचा रोल आहे आम्हाला लागतो आपल्याला एवढ्या मोठ्या माणूसात बाहेरून रोल विकत घ्यान मग ती तिकडे पडा एवढी परिस्थिती तर कधीच नव्हती ना आता त्या व्यवसायाचं उद्योगाचं काय करायचं ह्याच्यावरती वेळोवेळी जन्मतर होऊ शकतं आपल्या तिकडे घटते जाऊन ज्या एसटीच्या जीवावरती राज्य सरकार एवढं सगळं करते राज्य सरकारच्या प्रत्येक मदतीला एसटी कामदार जातोय किंवा कोविडच्या काळात आपण पॅरामेडिकल स्टाफ घेते आता त्याच्यात माझं वाढतच आहे पण मला त्या अनुषंगाने फक्त बोलायचंय की एवढा सगळा उपयोग करून घेतला 306 कर्मचारी कोरोनामुळे मृत पावले आणि मग राज्य सरकारला तेवढी एसटी बंद करणं काय परवडणार नाही
तर आपला पेशंट करून ठेवले आयसीयू मध्ये आपल्याला त्याला ऑक्सिजन भी देत नाही, गरमरून भी देत नाही, जगून भी देत नाही, आणि अशा अवस्थेमध्ये कर्मचारी पण हवाली जाणार आहेत. आणि म्हणून आता 12,500 कोटी रुपये संचित होता होत असताना भविष्यात काय होणार आहे, असं जीएसटी काय असं मिरेकल होईल काय, जादू होईल जीएसटी परत कोणती जागी पडेल, कारण आता एसटीचा फायद्याच राहण्याची असेल किंवा एसटीला पूर्व दिवस राहायचे असतील तर आता काय तुमच्या माझ्या कोणत्या राज्यकर्त्याचे सुद्धा झाले असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला तिकडे तिकडे काय भाग झालं तिकडे आम्हाला काय करायचं ते करू नका, परंतु एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं ह्या ही इच्छा माझ्या सगळ्यापेक्षा वतीने मी तुम्हाला देतो. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं याच्यासाठी ठोस कार्यक्रम संघटित करून राबवला जातोय. बऱ्याचशा लोकप्रतिनिधी पत्र घेतली, आम्ही हायकोर्टाच्या वकिलाकडे गेलो, हायकोर्टाच्या वकिलाकडे जे जे काय झालं त्या तुम्ही जर म्हणाल मिटिंगच्या नंतर किंवा आपली चर्चा होईल की विलीनीकरण नेमकं कशामुळे मागताय, कसं मागताय, कसं होणार आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला त्या गोष्टीवरती बोलू शकेल की बाबा महामंडळाचं विलीनीकरणाच्या संदर्भात काय आणि हे विलीनीकरणच का आवश्यक आहे, तर आता काय म्हणजे होणं काय शक्य आता याचं तुम्ही याची फायदा कशी येणार आहे. आता जे सत्यनारायणाची पूजा असते की नाही, ब्राह्मण आपल्या शेवटी सांगतात कोणी याला ईश म्हणतं, कोण नारायण म्हणतं, कोण सत्यनारायण म्हणतं, एकच जीवन सगळी रूप त्याची तशी सगळी रूप कदाचित ज्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये जे आहेत ना तुमच्या मनामध्ये कोणाचं नाव घेणार नाही, पण प्रत्येकाशी चर्चा करताना कोणी मला असं म्हणतं संधी म्हणून आपलं बजेटची तरतूद झाली पाहिजे राज्य सरकारमध्ये, कोणाचं म्हणणं असं आहे की आपल्याला 7वा वेतन आयोग मिळाला पाहिजे, कोणाचं म्हणणं असं आहे की आपल्याला राज्य सरकार एवढं पगार मिळायला भाग झालं मी त्याची रूप विलीनीकरणाची रूप वेगळी मिळेल असं मला वाटतं. आणि म्हणून त्या व्यापक विचारावरती विलीनीकरण या विषयावरती आपली चर्चा व्हावी. आणि विलीनीकरण कसं केलं जाईल त्याचे 10 पाठ मी सांगू शकतो तुम्हाला, त्याच्यावरती जर वेगळी चर्चा करायची असेल तर 10 पाठ अशा पद्धतीने होऊ शकतात किंवा आम्ही भारतभरात जे मध्ये एसटीचं जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनवरती मी आणि मान्य करण्याचं काम करतो. मला वाटतं अजून काही मंडळी पण काम करतात वेगवेगळ्या ठिकाणी, पण भारतातल्या एसटीमध्ये काय काय चाललं आहे, कोणत्या कोणत्या एसटीला काय काय मिळालं, त्यांनी त्याचा लाभ कसा लावून घेतला, त्यांचं विलीनीकरण कसं केलं, आंध्राचे विलीनीकरण होत असताना त्यांना काय करतात, त्रुटी काय राहिलेल्या आहेत याची याची माहिती बऱ्यापैकी घेतलेली आहे. आणि म्हणून विलीनीकरणाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. आता विलीनीकरण करत असताना बघा हे जर शांत राहा तुम्ही बोलू नका, तुम्ही आपापसात बोलणं पाहिजे, शांत पद्धतीने द्या नाही तर 5-10 मिनिटांनी द्या. विलीनीकरण करत असताना जेव्हा काही राजकीय लोकांना भेटणार आता त्यांना तीच म्हणजे एक सोपा मार्ग त्यांना सांगितला होता, आता हात दिले होते साहेब जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या लोकांना तुम्ही 1,00,000 रुपये पगार देता आणि 1,00,000 रुपये पगार जिल्हा परिषदेकडून 1 रुपयाचा महसूल सरकारला मिळत नाही, पण हो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आवश्यकता कारण का 1 मिनिट घडवतात चौकीपर्यंत पहिली ते चौकी जिल्हा परिषदेचे शिक्षक लोक जिंकवतात, मग पुढच्या पिढीला त्या खेडेगावातून गावात जाण्याचं काम कोणी इच्छेवरच करतो ना, आम्हीच ते पुढच्या पिढीला घडवायचं काम आम्ही करतो, उलट त्यांच्याकडून 1 रुपया महसूल नाही, 1 रुपयाचा 70 पैसे महसूल तर आम्ही एसटीवाला देतो ना, 10 रुपये प्रश्न 30 पैशाचा प्रश्न राहतोय, 30 पैसे राज्य सरकारला खरेदी करा आमच्यासाठी खर्च करायचे, पण हे सगळं जरी असलं तरी बाहेरच्या देशांमध्ये किती वाहतूक व्यवस्था बैठक करण्यासाठी काय त्याच्यावरती आम्ही सांगितलं, एसटीवाल्यांसाठी फार काही करायची गरज नाही, म्हणजे ज्या बाकीच्या भागात आपण घरपट्टी घेतो, पाणीपट्टी घेतो, जळपट्टी घेतो, शैक्षणिक कर घेतो, दिवावती कर घेतो, तसा फक्त सार्वजनिक वाहतुकीचा कर 5 रुपये दरडोई तर राज्य सरकारने आकारला, फक्त सकारात्मक मानसिकता पाहिजे, दरडोई सरकारने जर 5 रुपये सार्वजनिक वाहतुकीचा कर जर घेतला एसटीचं जिथं भाडं 200 रुपयानं तिथं 100 रुपये करावं, 1600-1800 गाड्या ना 50,000 गाड्या घ्याव्यात, त्यातल्या 25,000 गाड्या एसी कराव्यात, फक्त राज्यकर्त्यांनी सकारात्मकता मानसिकता दाखवली पाहिजे. आणि राज्यकर्त्यांना जर एकत्र राहण्याचं असेल किंवा त्यांना जर दाखवायचं असेल तर की आपल्या सगळ्यांची मोठी एकत्र झाली पाहिजे असं माझं स्पष्ट होतं. आपण सगळे जर एक झालो ना आपण सगळ्यांनी ठरवलं ना की आर्यामध्ये की आर्यच मग तिथं काय नाही, फक्त विनंती एवढीच आहे भावना माझी, मी याच्यातून मी फार कळकळीने बोलतोय किंवा फार मला कधी सिद्धी घ्यायची असं काही भार नाही, परंतु मला एकच आहे की ही कृती समिती अशी व्हावी, या कृती समितीचा बोध इतर धंद्यांमधल्या लोकांनी घेतला पाहिजे. पाच जणांनी एकमेकांचे पाय ओढणं झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पाय ओढून 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 काय झालं, काय काय झालं, लोकांची आत्महत्या वाढत गेल्या, कोणाचा कोणाचा फरक नाही झाला, जो तो सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु आपण जर एकमूठ झालो तर निश्चितपणे एसटी कामगारांना न्याय घेऊ शकू. आणि म्हणून त्या पद्धतीनं मला आजच्या मीटिंगचं म्हणजे निर्णय व्हावा, लागवड लोकांचे निर्णय करत डोळे लागले तर तो निर्णय सकारात्मक घ्यावा, म्हणून दिवाळीच्या आधी एक स्ट्रॅटेजी ठरवली जावी असं माझी विनंती आहे. आणि या लॉंग रूटसाठी आता माझं विलीनीकरण म्हणल्यानं तुम्ही तोच विषय घ्यावा अशा तर माझ्या मत नाही, परंतु त्या आपल्याला कायम स्थैर्य प्राप्त करण्यासाठी काय करावं अशा संदर्भामध्ये एक विचार असा 2 टप्प्याचे विचार व्हावेत अशी माझी विनंती या बैठकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना आहे. मी ताकाला जाऊन भांडलेलो होत नाही, पण उद्या आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुद्धा लावली गेली आणि राज्य पुण्याला लावली गेली. राज्य कार्यकारिणीची बैठक लावत असताना आपल्या मीटिंगमध्ये काय ठरेल ते लगेच त्यांना सांगून परत त्यांना येताना असं सांगितले की तुम्ही 21 मार्चला तुमच्या जिल्ह्याच्या बैठका लावा. या जिल्ह्याच्या बैठका जो काही निर्णय होईल ना त्या जिल्ह्याच्या बैठका जेव्हा एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या जर बैठका खालच्या जिल्ह्यात झाल्या आणि त्या 2-3 दिवसामध्ये झाल्या तर निश्चितपणे कारण आपल्याला दिवस फार कमी आहेत
दिवाळीच्या पूर्वी काय गडबड करावीच लागणार आहे आपल्याला. आम्ही हे सगळं करत असताना आपण सर्वांनी एकत्रितरित्या लढा द्यावा अशा प्रकारची विनंती तुमच्याशी आहे. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जेव्हा पाठ येईल तेव्हा मला बोलण्यासाठी दाब, कारण मी आयोजक नाही आजच्या बैठकीचा. मी फक्त केवळ मी तो भार वाहून फक्त तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी फोन नंबर आणि जागेचा पत्ता दिलेला आहे. बाकी संदीप शिंदे निमंत्रण दिलं म्हणजे संदीप शिंदेला या मीटिंगचा कंडिडेट वगैरे असं काही विषय नाहीये. आपण सगळे इक्वल आहोत. इथे मोठ्या खुर्च्या होत्या त्या बाजूला करून ठेवल्या. या जिथं प्रत्येक खुर्ची बसणारा माणूस इक्वलच आहे. कोणाची किती सभासद संख्या कमी म्हणून तो माणूस कमी दर्जाचा असं बिलकुल नाही. नंबर ऑफ युनियन सुद्धा मेसेज असा गेला पाहिजे. एसटी महामंडळातल्या सगळ्या युनियन एकत्रित एकवटलेले आहेत यापुढे, आणि मग तेव्हा आपण सांगू शकतो की बाबा मग आत्महत्या करू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काय काय आपण काय करायचं ते करू ना. एसटीला कशी दिवस येत नाही बघू ना. बऱ्याच वेळा झाला सर, आमच्या लहानपणापासून आमचे वडील असतील आजोबा असतील उठल्यापासून एसटी बंद पडणार बंद पडणार, पण ती लांडगा आलं राहण्यासारखी परिस्थिती होऊ नये. आणि म्हणून आपल्या लोकांना जर स्थैर्य प्राप्त करून द्यायचं असेल आणि त्यांना जर मानसिक बळकट करायचं असेल तर अशी मिटिंग फलदायी व्हावी अशा प्रकारची विनंती आहे. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं थोडंसं लांबीला प्रश्न बोलतो. बोलो बोलो. कमी प्रश्न होगा ना.